प्रशांत प्रशांत नावाचा एक मुलगा आहे, मला ते विसरतात, सगळेच विसरतात. लेट लतीफ कोणाला म्हणू आपण की लेट हो गए, पण कॉन्फिडन्स कसा पाहिजे की मैं देर करता नाही, देर हो जाती है. कोणाचं काय हा अभिजित आहे आणि कोणाचं काय आजी आहे. शुभविवाह मालिकेच्या सेटवर आहे, पोलखोल हा गेम घेऊन आले. yes. मृणाल ताई माझ्यासोबत आहे आणि मला ऑलरेडी उत्तर माहिती आहेत. तर आपण आम्ही हा फार स्क्रिप्टेड व्हिडिओ आहे, म्हणजे आम्ही मी उगाच हा ओ वा करायचं करायचंय आमचं ठरलं, म्हणजे एरवी आम्ही ऍक्टिंग करतो, आज ही बघणार कशी ऍक्टिंग करते ते. ओके, सो स्टार्ट करतोय आम्ही. इट वॉजंट मी, तो मी नव्हेच, तो मी नव्हेच, हे खर तर अभिजित तो ना काड्या लावतो आणि त्याच्यानंतर साधारण असा बसलेला असतो की मी ह्यातला नाहीच आहे आणि बाकीचे सगळे हसत असतात. पण मग आता इतकी सवय झाली आहे सगळ्यांना की मग सर परत त्याला शिव्या देतात. ओके, तो मी नव्हेच असं त्याला वाटतं पण शिव्या पण तोच खातो. ओके, नया हे वह, नया हे वह, ऍक्च्युली हे मी रघु काकांना देईन बिचारे. त्यांना कुठल्याही कारणावरून आम्ही त्रास देऊ शकतो. ओके, हा म्हणजे त्यांना एक सेम कारण नाही, ते इकडनं इकडे चालत का आले तर रघु काका तुम्ही का असं त्यांना प्रत्येक वेळेस त्रास द्यायचं एक नवीन कारण आम्ही शोधून काढतो आणि आम्ही त्यांना त्रास देतो. किती पण त्यांना मज्जा येते. हो, है की नाही. आला मोठा रघु काका, तुम्ही आमचे फेवरेट. आमचे पण. आला मोठा शहाणा, माझुर्डा आमचा अभिजित. काय बोलताय हो, कशी वाटली माझी ऍक्टिंग? कारण की त्याची माझी ओळख झाली तेव्हाच, मला मी त्याचं नावच ठेवलं होतं की हाय गुड मॉर्निंग माझुर्डा, कसं आहेस तू, मी असंच त्याला म्हणायचे. ओ, मला आपण एकदाच इंटरव्ह्यू केलेला म्हणजे मज्जावर त्याचा, आणि मी फार इंटरॅक्ट नाही झाले, पण तो आज हवा होता. हा, पण त्याला माहिती आहे की तो माझुर्डा आहे हे आम्हाला कळलंय. हो, तर आम्ही पण त्याला तसंच ट्रीट करतो अँड ही इज ओके. प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी अभिजितला टॅग करते प्लीज. ओके, मिस्टर नॉट एक माझुर्डा नॉटी ना ऍक्च्युली अक्षय आहे. ओके, पण तो काय करतो, काजल जणा नॉटीपणा दिसून येतो, म्हणजे ते दोघही इकडे पण पेअर आहेत आणि अशी पण म्हणजे नॉटी पेअर पण तीच आहे खरं. तर काजलचे नॉटीपणा जो आहे ना तो असा ओपन असतो, येते मम्मा असं म्हणते आणि ती आपल्या मोबाईल मध्ये असते. हा, काय करते, चल अच्छा ओके बाय, चालली ती तुझ्याशी बोलणार नाही, काही संबंध नाही. तिला यायचं होतं भेटायला, ती आली असं किंवा मग काही बारीक बारीक जे आपण म्हणतो ना पंचेस ती टाकत असते, पण काड्या करणारा जो आहे ना तो हा आहे मुळात. तो ना एक पंच टाकतो आणि असा बसलेला असतो. कर नाहीच आणि मग बाकीचे असतात. नॉटी खरं अक्षय आहे, लेट डोळ्यात दिसत. लेट लतीफ, लेट लतीफ खूप आहेत आमच्याकडे, पण मी ह्याच्यात अभिजितच नाव देईन. ज्याला लेट लतीफ कोणाला म्हणू आपण की लेट हो गए, पण कॉन्फिडन्स कसा पाहिजे की मैं देर करता नाही, देर हो जाती है, माझं काहीच नाही त्याच्यात बाबा, ते काय होत तर तो अभिजित आहे. ओके, मी आलो लेट काय करू अभिजित. ओके, माझंच खरं, माझंच खरं हे खरं खरं आमचं डिरेक्टर भारत सर, जे खरं खरं ते त्यांचं त्यांना हवं तसं आमच्याकडनं छान छान करून पण घेतात. सतत शॉपिंग, सतत शॉपिंग, मला तेवढं अंदाज नाहीये शॉपिंगचा, कारण ह्या मुलींनी माझ्या समोर आजपर्यंत कधी शॉपिंग केलेली नाहीये. पण माझ्या हिशोबाने विशाखा सुभेदार, कारण की आम्ही दर 2 दिवसानंतर साड्यांवर डिस्कशन करतो. माझ्याकडे ह्या रंगाची पैठणी आहे आणि परवाच मी जरा मोठी बॉर्डर वाली एक साडी घेतली आहे, अगं ह्या ह्याचा रंग बघ किती सुंदर आहे. सो माझ्या हिशोबाने विशाखा सुभेदार साडी प्रेम, आणि आता तर येणार आहे बेटा
बघा एक बॅग ती घेऊन गेलेली आहे, दोन सुटकेस भरून येत आहे की नाही बघा ती बसो. बड़ी बड़ी बातें, बड़ी बड़ी बातें, बड़ी बड़ी बातें ना यहाँ पे वैसे कोई नहीं करता है. कारण की बड़ी बड़ी बातें म्हणजे जे खरं नाही आहे आणि तुम्ही उगाच बाता मारता तसं तसं इथे ऍक्च्युली अजिबात अतिशयोक्ती नाही पण खरंच कोणी नाही आहे. इथे मस्त चांगली गोष्ट आहे. ओके, गरीब गाय स्वतःच मला वाटलं. हे बघा माझं इतकं गरीब सोज्वळ सहनशील असं कोणीच नाही आहे. जे लास्ट व्हिडिओ मध्ये मला कट करायचं होतं तू ते कट केलं तर तू हे दाखवू शकशील. ओके, कोणाचं काय तर कोणाचं काय. हा, कोणाचं काय तर कोणाचं काय हे खरं सांगू का, तर जेव्हा डिरेक्टर सीन समजवत असतात तर ज्याचे खूप वाक्य आहेत ना फक्त त्याचं लक्ष असतं. बाकीचे जे लोक आहेत म्हणजे एक 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 वाक्य म्हणजे अगं बाई हो का खरंच की काय वगैरे अशी जी एखाद दोन वाक्य असतात तर त्यांचे जे काही आपापसात असतात. तर इकडे झालं की इकडल्या व्यक्तीला काय 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 काम ह्याचं त्याचं कोणाचं काय तर कोणाचं काय हे असं मागचं आणि हे सुरुवात करणारा अभिजित असतो आणि त्याला सपोर्ट करणारी आजी असते. आजी असते सर कोणाचं काय हा अभिजित आहे आणि कोणाचं काय ही आजी आहे. आणि ह्या लोकांमध्ये अक्की सर जे आहे ही काजल आहे. ओके, काळजाचा तुकडा. काळजाचा तुकडा माझ्या तिन्ही मुली म्हणजे त्यांना मी त्यांच्यातल्या एकीची निवड मी करूच शकत नाही आणि मुलगा पण खूप मारेल तुम्हाला नाही तर प्रशांत प्रशांत नावाचा एक मुलगा आहे मला ते विसरतात सगळेच विसरतात. मुलगी ही मुलं जी पहिल्या दिवसापासून एकत्र आली आहेत ना आणि त्यांचं बेस्ट पार्ट म्हणजे की एक तर ही म्हणजे सांभाळून घेतात स्वतःला आणि दुसऱ्या युनिटलाही सांभाळून घेतात. सगळ्यांशी वेल मॅनर्ड आहेत. एकमेकांना पण हे जसं सांभाळून घेतात ना की तसं बघितलं तर हे तिन्ही तिघींचंही कॅरेक्टर इक्वल आहे आणि अगदी तसं बघितलं तर मग भूमीला आपण हिरोईन म्हणू शकतो पण तरी भूमी पण मोठ्या बहिणीसारखी ह्यांना हे असं करून बघ मग ही पण तू काजल हे नको करूस ही अशी वेणी घाल हे चांगलं दिसतंय तसं. तर तिघींचं आहे ना एकमेकांकडे लक्ष असतं, तिघी एकमेकींना सपोर्ट करतात. हे आजच्या घडीला यंगस्टर्स मध्ये कॉम्पिटिशन असून सुद्धा ह्याला म्हणतात हेल्दी कॉम्पिटिशन. हे मला विशेष या मुलींचं कौतुक वाटतं आणि म्हणून कधी त्या माझ्या एवढ्या क्लोज झाल्या मलाही नाही कळलं. अगदी, आणि हे हेल्दी कॉम्पिटिशन असावं कारण का ऍक्शनला रिएक्शन, जर ऍक्शनच चांगलं नसेल तर त्यांचीच रिएक्शन बाहेर होणार. खरंच आहेत त्या तिघी तशाच आहेत. खूप मस्त. मस्तीखोर, मस्तीखोर अनडाऊटेडली काजल म्हणजे आमच्या इथला तो ना तुडतुडी आहे ती फुलझडी असते ना ती अननेसेसरी सगळ्यांच्या खोलीत फिरत असते कोणीही तिला बोलवत नाही पण ती साधारण सगळ्यांच्या खोलीत मध्येच ती टेरेसवर दिसेल मध्येच ती ये ना मामा तुझा फोटो काढू वगैरे असं ती मध्येच रील करेल आणि आजीचे आजीला ती खूप त्रास देते पण आजी बिंग आजी आणि गोड आजी ना ती तेवढंच तिला बारू का धपाटा तुला काय बोलतेस तू असं करून रागवून हे करून तिला हसत राहते ती पण ती खूप त्रास देते. अप्सरा, माझं नाव नाही घेतलंस तरीही चालेल. कसं तू ओळखलंस ग, किती ओळखायला लागले आता हे मग खरंच लाईक करण्याची गरजच नाही म्हटली तिने ओळखलं ग सगळं शपथ. अप्सरा कोणाला देऊ माझ्या तिन्ही मुली सोडून कोणाही नाही. आमच्या सेटवर ना एक प्रीती नावाची मुलगी आहे. ओके, हेअरड्रेसर आहे ती पण साधारण तिचा आवाज असा आहे करत आहे ना तर मी आणि एवढे केस आहेत तिचे छोटीशी आहे पण तुडतुडी आहे सगळ्यांना म्हणजे मदतही करत असते सगळ्यांची काळजी घेत असते आणि हसत असते म्हणजे तिला रागवलं अगं चल ना हेअर कर ना पटकन खरंच आहे ना तर मी असं करून ती हसत असत ती असं माझ्या लेखी ती एंटायर सेट वरची ती सगळ्यात क्यूट गोड अत्यंत हस
सासरी मुलगी आहे तर जी हसते तर सौंदर्यापेक्षा मला असं वाटतं स्माईल जास्त सुंदर दिसत. ती माझ्यासाठी लेट करंट. विनोद कोणाला लेट करत? लेट करंट आणि किस्साही असेलच. नाही असे खूप आहेत पण तिला फोड करून सांगायला लागते कुंजिकाला. हा कुंजीला कळत नाही कुंजी. हा तर मग ते असं थांब ना कुंजू थांब थांब कुंजू हो का अच्छा माझा बर्थडे होता फर्स्ट मेला तर मी हॅपी बर्थडे थँक्यू तर मी सगळे युनिट साठी उकडीचे मोदक आणि मटारकरंजी वगैरे घेऊन आले होते. हा तर भूमी आणि ही सीन करत होती ग तर मला असं वाटलं की त्यांना वाईट नको वाटायला की ते सीन करतायत आणि अख्खं युनिट खाताय तर मी आपलं उगाच खोटं खोटं जाऊन त्यांना सांगितलं. म्हटलं पटकन छान सीन करून खाली या. म्हटलं हे पोरं सगळी थांबली आहे तुमच्यासाठी खायला तर आपल्या कुंजिका गत्ताई तिथे मटारकरंजी खात तिथे तोंडावर असं बरं मी सांगते हे तिला ऐकायला ते लगेच आणि मी अशी वळले मूवी म्हटलं चाल तिकडे अशी आहे ती. मिस्टर प्लेअर अक्षय अनडाऊटेडली अक्षय. ओके आणि शेवटचं टोटल पॅकेज. टोटल पॅकेज माझ्या मुलींना म्हटलं तर तू हे म्हणशील की सिरियलला देऊया आपण टोटल पॅकेज. हा थँक्यू 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 थँक्यू. इतकं सुंदर उत्तर तर मलाही खरं जमलं नसतं. टोटल पॅकेज खरंच आमची सिरियल आहे शुभ विवाह इसमें देखो आप है ना. इतके कमाल कमाल मुली आहेत मुलं आहेत आणि सिनियर पण आहेत. नाही पण ऍक्च्युली सिनियर ज्या छान असतात ना ते एक ऍटमॉस्फिअर फार वेगळं असतं सेटवरचं. जर सिनियरच थोडे असे ऍटिट्यूड मध्ये बसले तर ते थोडीच नाही. आणि हे आजीपासून सुरुवात होतं कारण आजी सगळ्यात शीतलताई आमच्यात सगळ्यात सिनियर आहे पण तीच एवढी मस्तीखोर आहे तीच एवढी हसत असते ना आणि सगळ्यांना हे तू खाल्लंस का हे पासून सगळ्यांची काळजी घेते तर ती जसं वागते ते आम्ही कॅरी फॉरवर्ड करतो. आम्ही जसं वागतो तसं हे कॅरी फॉरवर्ड करतात. ते जनरेशन असं समज की ते जे आम्ही बघितलंय ते येतच. सो क्रेडिट गोज टू शीतलताई. खूप मस्त आणि हा पोलखोल फार बेस्ट झालाय. एक टक्का कारण का तिने खूप मला ना फार समोर जे मोठी उत्तरं देतात ना तेव्हा मला फार मज्जा येते का कॉन्टेंट मिळतो मला. थँक्यू सो मच. आता एपिसोड तो हसने में निकल जाता आपला. तो एक वेगळा व्हिडिओ बनेल हसण्याचा. सो थँक्यू सो मच. मला पण मज्जा आली. मज्जा गर्ल बरोबर. गॉड ब्लेस यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.